गॅसवर मी कढई ठेवली. यामध्ये एक चमचा एवढं तेल आपल्याला टाकून घ्यायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवली. त्यानंतर एक छोटी चमची हळद आणि एक छोटी चमची आपल्याला लाल तिखट यामध्ये टाकायचं. गॅसची फ्लेम लो करा, नाहीतर मसाला जळेल, लक्षात ठेवा. हे बघा, मस्त याला मी परतून घेतलं. त्यानंतर मी इथं 10 ते 12 असे छोटे छोटे हे उकडलेले बटाटे घेतलेत. मस्त याच्या 2 ते 3 शिट्या घेऊन घेतल्या. त्या बटाटे छान असे उकळून घेतलेले आहेत आणि साल काढून घेतलेले. तुमच्याकडे छोटे बटाटे नसतील तर तुम्ही मोठे बटाटे घ्यायचे आणि त्यांचे तुकडे करून घ्यायचे. आता छोटी चमची मी मीठ टाकल्या. मस्त हे कोटेड केलेले बटाटे मी मस्त फ्राय करून घेतले. भाजीमध्ये जेव्हा तुम्ही हे बटाटे टाकणार तर यांची मस्त अशी चव लागते. मग हे बघा, मस्त फ्राय केलेले बटाटे मी काढून घेतले साईडला. आता त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल आपल्याला टाकायचे. 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा राई टाकायची आणि 1 चमचा मी इथं लसूण पेस्ट टाकून घेतलेली. हे बघा असं. त्यानंतर याला छान असं 2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसूण छान परतून झालं आहे, याचा पूर्ण कच्चापणा जायला हवं. नंतर मी 1 कप एवढा हा बारीक चॉप केलेला कांदा घेतला आहे, तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि मस्त 2 ते 3 मिनिटासाठी मिडियम फ्लेमवर भाजून द्यायचं. मस्त ट्रान्सफर होईल तोवर मी याला परतून घेते. हे बघा, मस्त ट्रान्सफर हा झालेला आहे. त्यानंतर आता मसाले टाकायचे आहेत म्हणून गॅस लो करा. आता यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे. 2 चमचे लाल तिखट टाकलं आहे मी आणि घरातला रेग्युलर जो मसाला असतो तो टाकायचा आपल्याला 1/2 चमचा एवढा. 1 चमचा धने जिरे पावडर टाकून घेतलं आहे आपल्याला आणि 1 छोटी चमची हळद आपल्याला टाकायची. घरातले रेग्युलर जे मसाले तेच आपण वापरणार आहे तिथं. आता या मसाल्यांना मस्त असं परतून घेतलं आहे. आता या मसाल्यामध्ये जे आपण फ्राय केलेले बटाटे होते त्यामधले 3 बटाटे मी घेतले आणि असे आपण मॅश करून घेतलेत आणि यामध्ये टाकून घेतले. आता यामध्ये 1 कप एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे. 1/2 ते 1 कप एवढं पाणी आपण टाकूया फक्त, बस. कारण याला मसाल्याला छान असं शिजू द्यायचं आणि मस्त चमचमीत अशी तरी याला आधी येऊ द्यायची. तरी आली म्हणजे समजायचं की आपला मसाला छान असा शिजून तयार झाला आहे आणि मस्त ग्रेव्हीवाली ही भाजी बनून तयार होईल. कारण आपण बटाटा छान असा मॅश करून यामध्ये टाकून घेतला आहे. याची थिकनेसपणा येण्यासाठी मी 3 बटाटे छोटे छोटे हे मॅश करून घेतले हाताने, उकडलेले बटाटे, आणि ते इथं टाकून घेतले ते मसाल्यामध्ये. मस्त आता यामध्ये परत मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि हा मस्त याला उकळी याला येऊ द्यायची. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. 1/2 चमचा कस्तुरी मेथी टाकून घेतली मी आणि इथं उकडलेले हे जे फ्राय केलेले बटाटे होते ते आपल्याला इथं टाकून घ्यायचे. आता मिडियम फ्लेमवर 5 मिनिटासाठी याला छान असं शिजू द्यायचं, म्हणजे घट्टपणा येईल मग या भाजीला. हे बघा, मस्त तरी पण आली आणि किती मस्त चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खायला आपली. मस्त चमचमीत बटाट्याची भाजी बनून तयार झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर.